मला पोरं पाहिजेत. पोर आता लगेच? हो लग्नाआधी. एक मुस्काळात देऊन ठेव का? अगे शाळेत पोरं पाहिजेत. शाळेत कुठून तरी पोरं शोधून आणली पाहिजेत, नाही तर आपली शाळा बंद पडेल. आपलं लग्न झालं पाहिजे मग काय? पोरच पोरं, पोरच पोरं, अख्खी शाळा आपली असते. ए बाई आपण काय टारजण नाही, पोरच पोर पोरच पोर पोरच पोर. चिंपाटा पैसे आयला लग्न पोर ह्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही तुम्हाला. थांबा मीच बघते पोर. हॅलो बंड्या मला पोरं पाहिजे आत्ताच्या आता लगेच. ताबडतो ताबडतो लई मेहनत घ्यायला लागती, एक दिवसाचं काम नाही ते. शी ए नरसाळ्या कसले बिचार लोक आणूस म्हणत, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग हॅलो हा बंड. हॅलो हा बंड बोल की. अरे आपल्याला पोरं पाहिजे. तुम्ही आपण काय टारजण नाही बरं का? अरे लव लव बाडा आपल्याला शाळेसाठी पोरं पाहिजे. कुठे आहेस तू आता? हाय भाऊच्या घरी. आणि भाऊ कुठे? भाऊ गेला सांगून घ्या मोबाईल. हा थांब मी येतो तिथं. हे पोरी बुलबुल वहिनी, बुलबुल वहिनी, ओ बुलबुल वहिनी आले काय? मला पोरं पाहिजे आज आता ताबडतोब. असं झालंय वय म्हणून तर म्हणतोय ना पोरं पाहिजेत. म्हणजे आता मला तुम्हाला पोरं द्यावी लागणार. वहिनी भाऊ याच्यात आम्हाला पोरं द्या म्हणजे सगळे क्रेडिट तुम्हाला मिळेल. असंही भाऊ काय पोरं द्यायची कामच नाही. देव देव दिवसभर नुसतं साळुंकेच म्हणत होता. हळू बोल ऐकलं ना तर हा गंग तो पण मारल. अरे चिमणीच्या घरट्या काय चालवलंय काय? काव कुठं येताय इतक्या वेळ? इथंच होतो. तुमच्या शब्दांचं बोलणं ऐकलंय मी. हाऊज माय माझ्या बायकोकडनं पोरं मागतं रे. अरे मी डाऊट होताच मला. अरे माझी बायको म्हणजे काय रेशमिकचं दुकान वाटलं काय तुला? गुडघ्यात मेंदू कसला डाऊट? कसली पोरं मागते ती? वाटलंच होत चोराच्या मनात चांदणं. इकडे या सांगते कशाला पोरं पाहिजेत ती. भाऊ तीच खरी वेळ तुम्ही पोरा आपलं गाव शाळा मग गाव फिरा की भाऊ त्याचा काय उपयोग नाही. संधीकडे फिरून मोकळा झालोय. तुम्ही निघा आता. थोड्याच शिळात आमच्या घरातन पोरग येणार आहे. आपल्या घरातन वय आपल्या घरात वाघमारे बाई. हो वाघमारे बाई काव मस्त काय झालं? वाघमारे बाई मला पोरं पाहिजे तुमच्याकडून. हा माझ्याकडून? तुमचा नवरा काय कामाचा नाही हो, यात काय दम राहिलेला नाही. अगोई माझ्या नवऱ्याची चव बदलली का काय? म्हणजे आमचे हे आणि तुम्ही आई ग मिळाली का पोर? नाही इथं काय पोर मिळायची नाही, त्यांच्या बंदुकीत काय दम नाही. चला आपल्या पुढल्या घरी. चंदा बाई काय पण सांगून फेतू नको. सरपंच लय बंदूक उडवायची नाही. मला माहितीये तुमची बंदूक कुठे वडती येते. तरी मी यांना सांगत होते प्रतापरावांनंतर दोन मुलं होऊ द्यात, पण यांचा आपला आला मोठी केला साठा सर, आला मोठी केला साठा सर. हे बाई नीट ऐकून घ्या. हे मास्तर कुठली पोरं कसली पोरं कशासाठी पाहिजे जे लोकच तू गोळ्या घालीन. गोळ्या घाली इथंच. मास्तर काहीच करू नका. आमच्या घरातून आणखीन एक पोरगा तुमच्या शाळेत
मम्मी मला तुमच्याकडून पोर पाहिजे. मुर्दा बशीला तुझा, तू बापशान खातोय आणि तू माती खा माती म्हणून मला तुमच्याकडनं पोर पाहिजे. ढुंगण झालं का तुला? हा चल हो तिकडे जायला तुझ्या. महत्वाचं काम आहे, मला तुझ्याकडलं पोरं पाहिजेत. म्हात्राला येडचावं लागलं का काय? आणि गावातले सगळे पोरण म्हातारी पोर पोर का करतात? कोण आम्हाला? अगं धुरपे, कशाला मारलंस त्याला? गावातल्या शाळेसाठी तो पोरं पोरं करतोय. पोरं नाही भेटली तर गावची शाळा बंद होणार आहे, म्हणून गावातली सगळी लोक पोरं पोरं करतात. माझं तुझ्याकडे एक काम आहे. सांग. मला तुझ्याकडनं पोरं पाहिजे. माझ्याकडनं? अरे शाळेत पोरं कमी पडतात म्हणून पाहिजेत. मास्तर काळजी करू नकोस, उद्या माझ्या घरात तुझ्या शाळेत बसायला एक पोरगी येणार आहे. Thank you.